Dear student, in the last lecture, we have seen evolution and theory of evolution. Then we will see the evidences of evolution. The evidence म्हणजे ज्याला आपण त्या ठिकाणी प्रूफ म्हणताना दिसतो, पुरावे जे आहेत तर ते पुरावे आपल्याला त्या ठिकाणी उत्क्रांतीचे त्या ठिकाणी पाहिजेत. कलेक्टिव थिंकिंग अपॉन ऑल मेन्शन थिअरीज इम्प्लाइज दॅट इव्होल्युशन इज अ एव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ द चेंजेस. जे सर्वसाधारणपणे आपण मागे पाहिलेले जे काही सिद्धांत जे आहेत तर त्या सिद्धांतांचा एकत्रित जर आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो की उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती सातत्यानं होत राहणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांची एव्हरलास्टिंग म्हणजे अखंड चालणारी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी. हाऊएव्हर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. आणि याच्यासाठी किंवा ते सिद्ध करण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी असणारे काही पुरावे जे आहेत तर त्या पुराव्यांची त्या ठिकाणी गरज आहे. फॉलोइंग आर द व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ दिस थिअरीज मेन्शन अबाव. आणि म्हणून वरील जे असणारे काही सिद्धांत जे आहेत तर त्या सिद्धांताच्या पुष्ट्यात अनेक अशा प्रकारचे असण्याचे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि ते पुरावे पुढील प्रमाणे हे सर्वच्या सर्व असणारे जे काही एव्हिडन्सेस जे आहेत तर ते मार्च 2019 त्या ठिकाणी विचारलेले, कमीत कमी त्यांची असणारे जे काही नावं जे आहेत तर ती नावं आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आली पाहिजे. त्याच्यापैकी पहिला असणारा जो काही एव्हिडन्स आपल्याला दिलेलं आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला आपण त्या ठिकाणी बाह्यरूपीय पुरावे म्हणजे ते ठेवण जे आहे तर ते दिसतात कसे याला त्या ठिकाणी आपण बाह्यरूप त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता पहिलं दिलेलं आहे की ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिवन ॲनिमल इमेज अँड द प्लांट इमेज. त्या ठिकाणी पुढे जी काही दिलेली जी काही चित्र जे आहेत तर त्या चित्रांचं आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण करून वनस्पतीच्या चित्रांमध्ये आणि प्राण्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला कोणकोणतं त्या ठिकाणी असणारं ते काही साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळतं याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचे. पण द अभाव पिक्चर ऑफ द ॲनिमल शो सिमिलरिटीज सच ॲज स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नस्ट्रील अँड इयर पिना अँड बॉडी फॉर. या ठिकाणी पहिली असणारी जी काही लाईन जी आहेत तर त्या पहिल्या लाईन्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमल्स त्या ठिकाणी दिसतात. आता याच्यामध्ये कोणकोणत्या सिमिलॅरिटीज आहेत तर सर्वसाधारणपणे असणारे जे काही माउथ जे आहे तर त्या माउथमध्ये त्या ठिकाणी सिमिलॅरिटी आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे पोझिशन ऑफ द आईज, त्यांच्या डोळ्यांची असणारी जी काही स्थिती जी आहे तर त्या स्थिती आपल्याला त्या ठिकाणी सिमिलॅरिटी आहे. त्याच्यानंतर तिसरी असणारी जी काही सिमिलॅरिटी जी आहे तर त्या सिमिलॅरिटीचं जर आपण जर विचार जर केला तर या ठिकाणी इयर पिना बाह्यकान जे आहे तर ते बाह्यकानामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटी जी आहे तर ती सिमिलॅरिटी आढळण्यात आली. आणि फोर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की फर म्हणजे त्यांच्या अंगावर असणारे जे काही केस जे आहे तर त्या केसांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटी जी आहे तर ते सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आढळण्यात आली. प्लांटचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर प्लांटमध्ये पहा काय काय दिसतं. इन पिक्चर ऑफ द प्लांट्स देअर आर सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर लाईक लिप शेप, लिप व्हेनेशन, लिप फिट्युल्स एक्सेट्रा. वनस्पतींची असणारी जी काही तीन चित्र जे आहेत तर त्या तीन चित्रांचं जर आपण किंवा तीन वनस्पतींचा जर त्या ठिकाणी विचार जर केला तर याच्यामध्ये कोणकोणती लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी सारखीच त्या ठिकाणी दिसतात तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी लिप्स आहे, पानांचा असताना जो काही आकार जो आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी काय दिसते तर सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आवडते, साम्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर लिप व्हेलेशन, आता लिप व्हेनेशन्समध्ये आपण त्या ठिकाणी सातवीला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे एक पॅरलल त्या ठिकाणी व्हेनेशन असते आणि दुसरी जी आहे तर ती रेटिक्युलेट अशा प्रकारची असणारी जी काही व्हेनेशन जे आहे तर ते व्हेनेशन त्या ठिकाणी. या आकृतीमध्ये असणारी जी काही पानं जी आहेत तर त्या पानांची असणारी जी काही लिप व्हेनेशन म्हणजे शिर विन्यास्तला त्या ठिकाणी म्हटले तर याच्यामध्ये सुद्धा सिमिलॅरिटी जी आहे तर ती सिमिलॅरिटी त्या ठिकाणी आढळण्यात आली. आणि पुढं आपल्याला सांगितले की लिप पिट्युल्स ज्याला आपण त्या ठिकाणी देठ म्हणताना दिसतो तर या सर्वांचा असणारा जो काही देठ जो आहे तर त्या देठामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सिमिलॅरिटीज जे आहेत तर ते सिमिलॅरिटीज त्या ठिकाणी आढळून. दीज अभो मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस शोज दॅट
there may be the common ancestor for all of the species shown. आणि ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसते वनस्पती आणि प्राण्यांचं चित्र जे आहेत मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेसचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर याच्यामध्ये आपल्याला साम्य जे आहे तर ते साम्य म्हणजे कॉमन अँचेस्टर जे आहेत म्हणजे यांचा सर्वांचा असणारा जो काही पूर्वज जो आहे तर तो पूर्वज त्या ठिकाणी एकच असला पाहिजे हे आपल्याला त्या ठिकाणी त्या ॲनिमलवरून किंवा असणारे जे काही प्लॅन्ट जे आहेत तर त्या प्लॅन्ट्सवरून त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येताना दिसतं. पुढे व्हेरियस सिमिलरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ द माउथ पोझिशन ऑफ द आईज स्ट्रक्चर ऑफ द नस्ट्रील्स अँड इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी आर सीन इन द ॲनिमल्स. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅमकडे जर आपण जर पाहिलं तर त्या प्राण्यांची असणारे जे काही तोंडाची असणारी जे काही रचना असेल डोळ्याचं असणारं स्थान असेल नाकपुडे असतील कानाची रचना असेल अंगावरील दाट अशा प्रकारचे असणारे जे काही केस जे आहेत इत्यादीमध्ये समान अशा प्रकारचे असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी आढळतात. इन ॲनिमल्स व्हेरियस सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर लाईक लिप शेप लिप व्हेनेशन लिप पिट्युअल्स एक्सेट्रा ऑकर्स इन द केस ऑफ द प्लॅन्ट्स. तर प्राण्यांचं जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर तशाच पद्धतीचं आपल्याला असणारे जे काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींमध्ये असणारा जो काही पानांचा असणारा जो काही आकार त्याच्यानंतर पुढे आपल्याला लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लिप व्हेनेशन म्हणजे पानांमध्ये असणारा जो काही शिरविणे असतो त्या ठिकाणी पॅरलल आहे की रेटिक्युलेट आहे त्याच्यानंतर पर्णदेठ त्या ठिकाणी कसं आहे पानांची रचना त्या ठिकाणी कशा पद्धतीची आहे अशा प्रकारची समान वैशिष्ट्यसुद्धा आपल्या त्या वनस्पतीची आहे तर त्या वनस्पतींमध्ये आपल्याला आढळून त्या ठिकाणी येत असतं. धीस इंडिकेट्स दॅट देअर आर सम सिमिलॅरिटीज इन दोज ग्रुप अँड हेन्स इट प्रूव्ह दॅट देअर ओरिजिन मस्ट बी द सेम अँड मस्ट हॅव कॉमन अँचेस्टर. आणि याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते की सर्वसाधारणपणे वरील गटामध्ये काही साम्यस्थळे जे आहेत म्हणजे प्राण्यांच्या बाबतीमध्ये काही साम्य आहेत वनस्पतींच्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी साम्य जे आहेत तर ते साम्य त्या ठिकाणी आहेत आणि याच्यामुळं या सर्वांचा असणारा जो काही उगम जो आहे तर तो उगम त्या ठिकाणी समान आहेत किंवा ती एकच अशा प्रकारचे असणारे जे काही अँचेस्टर पूर्वज जे आहेत तर त्या पूर्वजांपासून त्या ठिकाणी उत्क्रांत झाले असावेत असं आपलं त्याच्यावरून सिद्ध त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला त्या ठिकाणी इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशनचं दुसरा त्या ठिकाणी सांगता येईल की शरीरशास्त्रीय ज्याला आपण त्या ठिकाणी ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस त्या ठिकाणी म्हटलेले म्हणजे शरीरशास्त्रीय असणारे जे काही पुरावे जे आहेत तर त्या पुराव्यांचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता काय दिलेलं आहे इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स देअर डझंट सीम एनी सुपरफेशियली सिमिलॅरिटी बिटवीन द ह्युमन्स हँड कॅट्स फोर लेग फ्लिपर ऑफ द व्हेल अँड पॅन्टॅगेम ऑफ द बॅट. जे सर्वसाधारणपणे शेजारची असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रांचं काळजीपूर्वक जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर पहिलं असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते आपल्याला ह्युमन्स हँड त्या ठिकाणी मानवाचा हात आहे त्याच्यानंतर कॅट्स फोर लेग म्हणजे मांजरीचा असणारा जो काही पाय जो आहे तर तो पाय त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पॅन्टॅजियम ऑफ द बॅट म्हणजे वटवाघळाचं त्या ठिकाणी चर्मपर त्या ठिकाणी आहे आणि पुढे आपल्याला फ्लिपर्स ऑफ द व्हेल्स त्या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे मानवाचा हात मांजरीचा पाय वटवाघळाचा पंख आणि देवमाशाचा पर याच्यामध्ये जर आपल्याला वरभर पाहता कोणत्याही प्रकारचं साम्य नाही असं त्या ठिकाणी वाटतं तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यामध्ये असलेला जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोग नेमका कोणता ते आपल्याला पाहिजे पा. सिमिलरली यूज ऑफ इच ऑफ दो स्ट्रक्चर इज डिफरंट इन द रिस्पेक्टिव्ह ॲनिमल. याच्यामध्ये जरी आपल्याला बरोबर त्या ठिकाणी असताना जे काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांमध्ये जरी त्या ठिकाणी फरक जरी दिसत जरी नसला किंवा साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी वरवर पाहता त्या ठिकाणी दिसत नाही तसंच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यामध्ये असलेला जो काही उपयोग जो आहे तर तो उपयोगसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. हाऊ एव्हर देअर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर्स ऑफ द बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन द ऑर्गन्स ऑफ दोज ॲनिमल. तरी आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की प्रत्येकाची असतानाची काही रचना जी आहे तर त्या रचनेमध्ये त्या ठिकाणी भिन्नता आहे परंतु प्रत्येकाच्या अवयवामधील असतानाची काही हाडं जी आहे तर त्या हाडांच्या रचनेत किंवा हाडांची असतानाची काही जॉईंट्स जे आहेत जोडणी जी आहे तर त्या जोडणीमध्ये मात्र त्या ठिकाणी साम्य जे आहे तर ते साम्य आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. अँड दीज सिमिलॅरिटीज इंडिकेट्स दॅट
दोज ॲनिमल हॅव कॉमन ॲन्चेस्टर. आणि याच्यामधून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की त्यांचे असणारे जे काही पूर्वज जे आहेत तर ते पूर्वज त्या ठिकाणी कसे असावेत, समान असावेत, याच्याकडं आपण त्या ठिकाणी काही करू शकतो. निर्देश जो आहे तर तो निर्देश त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे म्हणजे अशा प्रकारचे असणारे काही स्ट्रक्चर जे आहेत, ह्युमन्स हँड, कॅट्स फोर लेग, पॅन्टेजम ऑफ द बॅट आणि फ्लिपर ऑफ द वे, म्हणजे वरवर पाहता यांच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं असणारे काही साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळून येत नाही. त्याचबरोबर हे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये हे असणारे जे काही मानवाचा हात, मांजरीचा पाय, वटवागळाचा चर्मपर, देवमाशाचा असणारा जो काही पर, यांच्यामध्ये त्याचे उपयोग जे आहेत तर ते प्रत्येक प्राण्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे, यांची रचनेमध्ये त्या ठिकाणी भिन्नता आहे, परंतु प्रत्येकाच्या अवयवामध्ये असणारे जे काही हाडांची असणारी जे काही रचना असेल किंवा हाडांची असणारी जे काही जोडणी जे आहे तर त्या जोडणीमध्ये मात्र त्या ठिकाणी आपल्याला साम्य आढळून येत असतं. आणि याच्यामधून आपण सांगू शकतो की यांचे जे काही पूर्वज जे आहेत तर ते पूर्वज त्या ठिकाणी समान असावेत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.